वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स. तुमचं आवडतं स्कूल. येस, तुमचं आवडतं स्कूल. आणि आज आपला टॉपिक असणार आहे आपला परिसर भाग 2. या अगोदर आपण एक भाग केलेला आहे, जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसाल तर नक्की जाऊन पहा, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तर करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. येस, त्या अगोदर तुम्ही आमच्या वेबसाईट्स अँड्रॉइड एज्युकेशनल गेम अँड क्राफ्ट चॅनल यांच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, प्लीज जाऊन चेक करा. आपला परिसर भाग 2, आवर सराउंडिंग्स, चित्रे पहा आणि सांगा हे चित्र कशाचं आहे. भावी सांगू शकाल तुम्ही काय दिसतंय या चित्रामध्ये आपल्याला? येस, डॉक्टर दिसत आहेत. म्हणजे हे चित्र आहे दवाखान्याचं, बरोबर. मग आपण ह्या चित्राविषयी काय सांगू शकतो? हे चित्र दवाखान्याचे आहे. डॉक्टर आजारी माणसांना तपासतात, रोगाचे निदान करतात व त्यांना योग्य ते औषधोपचार करतात. डॉक्टर स्टेटोस्कोपच्या मदतीने आजारी व्यक्तीस तपासतात, त्यानंतर निदान करून ते औषधे देतात, बरोबर. चित्रावरचे काय प्रश्न आहेत का? खाली प्रश्नांची उत्तरे सांगा. ओरली सांगायचे आहेत आपल्याला हे चित्र कशाचे आहे भावी? दवाखाना. दवाखान्याचं, बरोबर. डॉक्टर काय करतात? डॉक्टर रोग्यांना तपासतात, बरोबर. जे आजारी असतात किंवा रोगी असतात त्यांना ते तपासतात आणि त्यांना चांगले औषधे देऊन चांगले करण्यासाठी प्रयत्न करतात. डॉक्टरांच्या गळ्यात काय आहे? बरोबर, स्टेटोस्कोप. त्याच्या सहाय्याने ते रोग्याची तपासणी करतात, आजारी व्यक्तीची तपासणी करतात. डॉक्टर आजारी व्यक्तींना कशाने तपासतात? स्टेथोस्कोपने. बरोबर, स्टेथोस्कोपने तपासतात. बघूया दुसरं चित्र कोणतं आहे ते, आवर सराउंडिंग. हे हे चित्र आहे बस स्थानकाचं, बरोबर. येथे भरपूर आपल्याला बसेस दिसत आहेत, लोक दिसत आहेत आणि एका ठिकाणाहून किंवा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ते बसच्या सहाय्याने जात आहेत, बरोबर. मग या चित्राविषयी आपल्याला काय सांगता येईल भावी? बस स्थानकात अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस उभ्या असतात, बरोबर. बस चालक बस चालवतो, बस वाहक लोकांना तिकिटे देतो. ओके, ही तिकिटे. काही बसेस शहर परिसरात फिरणाऱ्या तर काही बसेस बाहेर गावी जाणाऱ्या असतात. म्हणजे काही बसेस ज्या असतात त्या त्याच शहरात फिरणाऱ्या असतात, तर काही बसेस असतात त्या इतर बाहेर गावी जाणाऱ्या असतात. तर असं होतं बस स्थानक. मग या चित्रावर काही प्रश्न आहेत का बघूया? खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. बस कोण चालवतो भावी? बस चालक. बस चालक, बरोबर. आपल्याला इथे दिलेलं आहे बस चालक बस चालवतो. हे बघा, तिकिटे कोण देतो? तिकिटे बस वाहक. बस वाहक, त्याला आपण कंडक्टर म्हणतो, बरोबर. आणि बसेस कोठे जातात? बाहेर गावी, बरोबर. काही बसेस शहरातच जातात तर काही बसेस बाहेर गावी जातात. ओके, तर अशा प्रकारे हे बस स्थानकाचं चित्र आपण पाहिलेलं आहे. तुम्ही बस स्थानकावर गेला आहात कधी भाभी? हो. येस, आपण कधी बाहेर जाताना बस स्थानकाच्या इथे जातो. पुढचं चित्र कोणतं आहे बघूया भाभी? ते आहे रेल्वेचं. हे बघा, आणि इथेही भरपूर लोक दिसतायत. हे आहे चित्र रेल्वे स्थानकाचं. हे चित्र रेल्वे स्थानकाचे आहे. या स्थानकावर अनेक आगगाड्यांचे जाणे येणे चालू असते. आगगाडी एकाच वेळी हजारो माणसांची वाहतूक करू शकते, बरोबर. त्यातून खूप सारे लोक एकाच वेळेला जाऊ शकतात. एकाच शहरात अनेक छोटी छोटी रेल्वे स्थानके असू शकतात. रेल्वे स्थानकावर विविध गोष्टी पाहावयास मिळतात. तिकीट खिडकी, पुस्तकांचे दुकान, खाद्य विक्रीचे स्टॉल्स, हमाल, तिकीट तपासणीस, अशा अनेक गोष्टी येथे असतात. रेल्वे स्थानकावर अनेक फलाट असतात, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे त्या फलाटावर लागत असतात. ओके, मग तुम्ही गेला आहात का कधी रेल्वे स्थानकावर भावी? गेलो आहोत आपण, बरोबर. या प्रश्नांची उत्तरे बघूया. हे चित्र कशाचं आहे? रेल्वे स्थानकाचं, बरोबर. हे चित्र आहे रेल्वे स्थानकाचं. आगगाडी एकाच वेळी किती माणसांची वाहतूक करते? हजारो. आणि रेल्वे स्थानकावर काय काय सोयी असतात? पुस्तकांचे दुकान असते, खाद्य विक्रीचे स्टॉल्स असतात, हमाल असते, ह्या सोयी असतात. ओके, तर अजून कोणते चित्र आहे बघूया? आणि ते आहे हे बघा, हे आहे उद्यान, म्हणजे बाग. या बागेमध्ये आपल्याला भरपूर लोक दिसत आहेत. फुगे विकणारे, मुलांना खेळायला घेऊन येणारे, घसरगुंडी, झोपाळे आहेत ना. मग आपण या चित्राविषयी सांगूया. हे चित्र उद्यानाचे आहे. शहरात अनेक ठिकाणी उद्याने असतात. उद्याने म्हणजे बाग. ह्या उद्यानात अनेक प्रकारची झाडे लावलेली असतात. तेथे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक साधने असतात.
जसे झोपाळा, घसरगुंडी, सीसा इत्यादी। उद्यानाबाहेर अनेक विक्रेते उभे असतात, जसे या ठिकाणी हा फुगेवाला आहे, बरोबर। काही ठिकाणी पाणीपुरी वाले, नाहीतर चाट मसाला, मिसळ, असे भरपूर सारे दुकाने असतात, बरोबर। मग या चित्रावर काही प्रश्न आहेत का बघा, तुम्ही कोणत्या उद्यानाला भेट दिली आहे का? हो, गणेश मैदान। तेथे तुम्ही काय काय पाहिले आहे? तेथे झोपाळे, सीसा, घसरगुंडी, आणखीन एक्सरसाइजचे पण साधने आहेत, बरोबर। तेथे तुम्ही कोणते खेळ खेळा? पकडा पकडी, झोपाळा, सीसावर, जे तिथे खेळता येईल ते सर्व खेळ खेळलेलो आहोत, बरोबर। उद्यानात जायला आपल्याला तर खूप आवडत आहे ना भाभी। अजून पुढचं चित्र कोणतं आहे बघूया। झालेलं आहे, आता नाव ऐका, वाचा। आता हे चित्र कशाचं आहे भाभी, सांगू शकशील? रेल्वे स्थानकाचं, बरोबर। हे चित्र आहे रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानक म्हणजे रेल्वे स्टेशन। दुसरं चित्र कशाचं आहे भाभी? उद्यान, उद्यानाचं म्हणजेच पार्क किंवा गार्डन, ओके। हे तिसरं चित्र कशाचं आहे भाभी? बस स्थानक म्हणजेच बस स्टेशन, बरोबर। आणि हे आहे चौथं चित्र, हे चित्र कशाचं आहे भाभी? दवाखाना, बरोबर भाभी, म्हणजेच हॉस्पिटल किंवा क्लिनिक, ठीक आहे। तर ही सारी चित्र आपण पाहिलेली आहेत आणि त्या चित्रांची नावेही पाहिलेली आहेत आपण, आणि त्या चित्राविषयीची माहिती पण घेतलेली आहे, बरोबर। तर आज येथे आपला हा परिसर 2 पार्ट 2 धडा संपलेला आहे, म्हणजे परिसराविषयी आपण दोन्ही पार्ट पाहिलेले आहेत आणि संपूर्ण माहिती मिळवलेली आहे। तर मजा आली ना या व्हिडिओमध्ये? येथेच आपला हा धडा संपतो आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत।